रसिको नमस्कार. कलांगण संगमेश्वरच्या फेसबुक पेजवर मी निबंध कानिटकर आपणा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत करतो. संगमेश्वर संपदा या आमच्या संवाद मालिकेतला आजचा दुसरा भाग आणि या भागामध्ये आपल्याशी संवाद साधण्यासाठी आज उपस्थित आहेत निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर. भागवत सर नमस्कार. नमस्कार. भागवत सर यांचं मूळ गाव संगमेश्वर तालुक्यातील सरंत. एक सांगण्यासारखी उल्लेखनीय गोष्ट म्हणजे या भागवत कुटुंबाचं लक्ष्मीनारायण हे सरंदेतलं कुलदैवत आणि या लक्ष्मीनारायणाच्या ज्या मूर्ती आहेत आज त्या देवळामध्ये ज्या मूर्ती पाहायला मिळतात ह्या मूर्ती भागवत सरांच्या वडिलांनी त्या काळामध्ये आणून बसवलेल्या आहेत. ही एक त्यांची सरंदेशी असलेली एक वेगळी ओळख म्हणून या निमित्ताने मी सांगितली. सैन्य दलातून निवृत्त होऊन सध्या भागवत सर चिपळूण येथे वास्तव्याला आहेत. अशाच त्यांच्या सैन्य दलातल्या काही अनुभवांविषयी आणि आज जी सगळी युद्धजन्य परिस्थिती आहे या आपल्या देशाच्या सीमांवरती या सर्व विषयांनी आपल्याला भागवत सरांशी संवाद साधायचा आहे. मला कल्पना आहे की भारत चीन नेपाळ ही सध्या सगळी अत्यंत असंवेदनशील असलेली परिस्थिती आहे. परंतु जेव्हा आपण एखाद्या सैन्य दलातल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतो त्यावेळेला भले ते जरी निवृत्त असतील तरीसुद्धा त्यांच्यावरती काही नैतिक आणि कायदेशीर बंधनं असतात, गोपनीयतेच्या अटी असतात आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या बंधनामध्ये राहून आपल्याला हा संवाद साधावा लागतो. कदाचित काही वेळेला आपल्या अपेक्षांची पूर्ती त्याच्यातून होणार नाही किंवा आपल्याला हवे असलेली काही उत्तरं त्याच्यातून मिळणार नाही, परंतु सैन्य दलाशी बोलताना ही सगळी काळजी आपल्याला घ्यावीच लागते. ही काळजी घेऊनच भागवत सरांना मी याबद्दलचे काही प्रश्न विचारणार आहे आणि आपल्याला आज आपण हा संवाद साधायचा आहे. भागवत सर पुन्हा एकदा कलांगण संगमेश्वरमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. सुरुवात करूया आपली ज्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य होतं असं आपण म्हणू की पॅराट्रुपिंग ह्या क्षेत्रामध्ये आपण विशेष काम केलेलं आहे. ह्या क्षेत्रासाठी आपल्याला राष्ट्रपतींचं पदकही मिळालेलं आहे. या पॅराट्रुपिंगच्या बद्दलचं जे आपलं योगदान आहे हे अभूतपूर्वच आहे. या क्षेत्राबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. आता तसं सांगायचं झालं पॅराट्रुपिंग या क्षेत्राबद्दल तर प्रत्येक आर्म फोर्सेसमध्ये ही कपॅसिटी असते, म्हणजे एअरबॉर्न असॉल्ट करण्याची ही जी कपॅसिटी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. महत्त्वाची अशा करता की ज्यावेळेला युद्धामध्ये तुम्हाला काही निर्णायक असे क्षण येतात आणि त्यावेळेला जर तुम्हाला त्या युद्धावरती जर असा परिणाम करायचा असेल की त्यामुळे ती युद्धाची बाजू तुमच्या बाजूनी फिरेल, थोडक्यात काय तर तुम्ही जर शत्रूच्या पाठीमागे आपले सैनिक टाकलेत पॅराशूटच्या द्वारे तर त्या शत्रूची रसद लाईन म्हणा किंवा कुठल्याही सैनिकाला आपल्या पाठीमागे आपला शत्रू आहे ही गोष्टच अनसेटल करते. म्हणजे एक उदाहरण म्हणून सांगतो, 1971 जे युद्ध होतं बांगलादेशच्या लिबरेशनचं जे युद्ध होतं त्यामध्ये तंगेल नावाची एक जागा आहे, कम्युनिकेशन नोड आहे, या जागेवरती इंडियन आर्मीची 2 पॅराशूट बटालियन ड्रॉप केली गेली. जवळजवळ 800 सैनिक त्यांच्या सर्व सामुग्रीसह हे या ठिकाणी पाठवले गेले आणि हा एअरबॉर्न असॉल्ट झाल्यानंतर ते युद्ध फार लवकर संपलं. कारण टंगेल या कम्युनिकेशन नोडवरून पाकिस्तानची जी आर्मी भारत आणि बांगलादेश यांच्या बॉर्डरवरती म्हणजे त्यावेळेचं पूर्व पाकिस्तान बॉर्डरवरती जी डिप्लॉईड होती त्या आर्मीला जी रसद पुरवली जाते किंवा अॅम्युनिशन पाहिजे, पेट्रोल पाहिजे, डिझेल पाहिजे, तुमचं राशन पाहिजे, त्या कम्युनिकेशन नोडलाच तुमच्या या 2 पॅराच्या सोल्जर्सनी कॅप्चर केल्यानंतर सरहद्दीवरती जी आर्मी आहे त्यांची लढाई करायची क्षमता ही अतिशय कमकुवत होऊन जाते. म्हणजे काय तर ही जी ऑपरेशन्स आहेत ती निर्णायक पद्धतीची असतात, ती खूप हाय रिस्क मिशन असं म्हणता येईल तशी पण असतात. त्यामुळे ती जरी इन नेचर टॅक्टिकल असली तरी त्याची जी फुटप्रिंट असते ती स्ट्रॅटेजिक असते. तर या बॅकग्राऊंडनंतर सांगतो की ही कॅपॅसिटी आपल्या इंडियन आर्मीमध्ये आहे. आपल्याकडे आपल्या देशामध्ये आपल्या आर्मीकडे एक इंडिपेंडंट पॅरा ब्रिगेड आहे आणि या साधारणपणे एका पॅरा ब्रिगेडमध्ये 3 बटालियन्स असतात, परंतु या पॅरा ब्रिगेडमध्ये 6 बटालियन्स आहेत आणि या पॅरा ब्रिगेडचा ऑपरेशनल कंट्रोल डायरेक्ट आर्मी हेडक्वार्टरकडे असतो. म्हणजे याच पॅरा ब्रिगेडची 6th पॅराशूट बटालियन आपल्या मालदीव्स ऑपरेशनमध्ये गेलेली होती. म्हणजे तशा प्रकारचं ते आपल्याकडे ती कपॅसिटी आहे. तर आता ह्यांना पॅराशूटिंगचं जे शिक्षण द्यायची जी प्रक्रिया पुरी आहे ती इंडियन एअरफोर्सकडे आहे. आता तुम्ही विचाराल की आर्मीचे सैनिक आहेत त्यांना एअरफोर्स का शिकवतं, तर ही परंपरा आपण रॉयल आर्मीकडनं घेतलेली आहे. 1947 आधी पाकिस्तानमध्ये एक रॉयल इंडियन एअरफोर्सचं एक पॅराट्रुपर्स ट्रेनिंग स्कूल होतं. 1947 त्याचं डिव्हिजन झालं आणि त्याची एक ब्रांच आग्र्याला आली.
मी माझ्या एअरफोर्सच्या 38 वर्षातील जवळजवळ 17-18 वर्ष नोकरी या पॅराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूलमध्ये पॅराशूट जम्प इन्स्ट्रक्टर म्हणून केली. म्हणजे आर्मीचे जे पॅराट्रूपर्स आहेत त्यांना प्रथम ॲब इनिशिओ पॅराट्रूपिंगचं ट्रेनिंग द्यायचं आणि त्यानंतर ते दरवर्षी रिफ्रेशर ट्रेनिंगसाठी येतात. आणि आपले सगळे स्पेशल फोर्सेस आहेत, म्हणजे पॅराब्रिगेड तर आहेच आणि शिवाय त्याच्याशिवाय जे स्पेशल फोर्सेसच्या बटालियन्स आहेत त्या सगळ्या पॅरा क्वालिफाईड आहेत. म्हणजे तुम्हाला कुठलाही कमांडो हा नॉन पॅरा क्वालिफाईड मिळणार नाही, कमांडो हॅज टू बी पॅरा क्वालिफाईड. तर त्यांचं शिक्षण देण्याची जबाबदारी या पॅराट्रूपर्स ट्रेनिंग स्कूलवरती आहे. तिथे मी नोकरी केली. ह्याच पॅराट्रूपिंगमध्ये तुम्हाला वायुसेना मेडल मिळालं. राष्ट्रपती अब्दुल कलाम त्यावेळेला राष्ट्रपती होते, त्यांच्या हस्ते तुम्हाला ते मेडल मिळालं होतं. त्याबद्दल कलांगणच्या वतीने तुमचं अभिनंदन करतो. पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. सर, नेपाळचे राजे त्रिभुवन यांनी नेपाळ भारताला विलीन करण्याची ऑफर 1950 सालीच दिली होती, परंतु भारतानं ती नाकारली. आज जी परिस्थिती आहे, आज चीनबरोबर नेपाळसुद्धा सीमावाद निर्माण करतो, त्या 50 साली नाकारलेल्या त्या ऑफरचाच हा परिणाम आज दिसतोय असं म्हणावं? माझं वैयक्तिक मत या बाबतीत थोडं वेगळं आहे. म्हणजे विथ हाइंडसाइट असं आपण म्हणू शकतो की 1950 जर ती आपण ऑफर घेतली असती तर कदाचित आज भारत चांगल्या विसावी चीन चांगल्या पोझिशनमध्ये असता असं आपण आज म्हणू शकतो. परंतु नेपाळच्या त्या राजांनी ती जी ऑफर दिलेली होती ती ऑफर द्यायच्या वेळेला नेपाळच्या जनतेचं मत त्यांनी जाणून घेतलं होतं का? हा प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण नेपाळचं राष्ट्र म्हणून किंवा एक एंटिटी म्हणून अस्तित्व हे फार पुरातन कालापासूनचं आहे आणि त्यांच्या आणि आपल्यामध्ये जसे आपले हे म्हणतात त्याप्रमाणे रोटीबेटीचे व्यवहार आहेत, सिस्टर सिव्हिलायझेशन आहे. परंतु त्यांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व विलीन करण्यासाठी राजा तयार होता, पण जपानची जनता तयार होती का हा फार मोठा प्रश्न आहे. आणि स्ट्रॅटेजिकली तुम्ही बघितलं तर नेपाळचं अस्तित्व हे चीन आणि भारत यांच्यामध्ये ते एक बफर राष्ट्र आहे. लक्षात घ्या, आज नेपाळमध्ये कम्युनिस्ट जे त्यांचे ओली म्हणून ते पंतप्रधान आहेत ते कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत, परंतु कदाचित ते अँटॅगोनिस्टिक आहेत आणि म्हणून आज आपल्याला नेपाळबरोबर आपले काही प्रॉब्लेम्स आहेत असं वाटतंय. परंतु दोन देशांच्या प्रवासामध्ये हे असे चढ उतार होत असतात. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं की नेपाळच्या जनतेला विश्वासात न घेता ही ऑफर दिली होती की काय असं मानायला जागा आहे. जागा आणि ह्या कंटेस्टनी की ती व्हॅलिड किती होती असंही त्याच्यातून एक प्रश्न येऊ शकतो. अशाच एक नकार 1950 अमेरिकेनं आणि 1955 अमेरिका आणि रशिया या दोघांनी मिळून संयुक्त राष्ट्रसंघामध्ये भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्यासाठी ऑफर दिली होती आणि तीही आपण त्या त्या वेळेला भारताने नाकारली होती. आज ह्याच स्थायी सदस्यत्वासाठी भारताला संघर्ष करावा लागतो. या प्रश्नाचं एका वाक्याचं उत्तर द्यायचं तर ती फार मोठी घोडचूक आपण केली. आता ती मानसिकता त्यावेळेला दोन्ही वेळेला नेहरू आपले पंतप्रधान होते, काय मानसिकता ह्याच्या पाठीमागे होती हे आज सांगणं कठीण आहे. परंतु कदाचित त्यावेळेला नेहरूंना असं वाटलं असेल की ह्याच्याबरोबर आपल्याला ज्या रिस्पॉन्सिबिलिटीज येतील त्या आपण पेलू शकू की नाही. लक्षात घ्या, चीनला युनायटेड नेशनमध्ये 1971 प्रवेश मिळालेला आहे. त्याच्या आधी तैवान, म्हणजे पूर्वीचं फॉर्मोसा, जिथे चॅंग कैशेक युद्धामध्ये हरल्यानंतर मेनलँडवरनं पळून गेलेला होता, तैवान म्हणजे ज्याला हे म्हणतात तो चीनचं रिप्रेझेंटेशन UNमध्ये करायचा. अर्थातच तैवानला त्यावेळेला परमनंट सीट देऊ शकण्याची तशी परिस्थितीच नव्हती. आणि त्यावेळेला जे आयडिओलॉजिकल वॉरफेअर चाललेलं होतं पाश्चिमात्य देशांमध्ये आणि कम्युनिस्ट देशांमध्ये, आणि त्यामुळे सहजासहजी चीनला ते स्थान मिळणं अशक्य होतं. त्यामुळे ज्यावेळेला भारताला त्यांनी ते स्थान ऑफर केली होती त्यावेळेला आपण ताबडतोब ते स्वीकारायला पाहिजे होतं, पण ते का स्वीकारलं नाही आता ते नेहरूंनाच म्हणते. आणि त्यावेळेची परिस्थिती आज आपण त्याच्याबद्दल गेस करू शकतो, परंतु व्हॉट हॅज बीन डन कॅनॉट बी अंडन. त्याचं अखेर काळाच्या पोटातच दडलेलं आहे असं म्हणावं लागेल आणि त्याच्यावरती आता आजच्या काळामध्ये उत्तर आपल्याला शोधून काढावं लागेल. याच्याशिवाय आपल्या हातात जर काही मार्ग नाही. सर, एक नेहमी फ्रेज सध्या ऐकायला येते ती अशी की इन्फॉर्मेशन वॉरफेअर. या इन्फॉर्मेशन वॉरफेअरमध्ये आपण मागे पडतो अशी एक टीका काही समाज माध्यमातून असेल किंवा काही ठिकाणी केली जाते. नेमकं इन्फॉर्मेशन वॉरफेअर हा काय विषय आहे?
म्हणजे इन्फॉर्मेशन वॉरफेअर जर थोडक्यात सांगायचं तर कुठल्याही युद्धामध्ये तुमच्या शत्रूची मानसिकता तुम्ही त्याचं हे करायचं असतं, म्हणजे त्याला अंडरमाईन करायचं असतं. आणि शत्रूच्या सैन्याची सैन्याचं जे मोराल आहे त्याला जर अंडरमाईन करायचं असेल तर त्या शत्रूच्या देशातील लोकांना टार्गेट केलं पाहिजे. सैन्याची संख्या, सैन्याची शक्ती ही शेवटी त्या लोकांच्या शक्तीमध्ये असते. आणि जर त्या लोकांच्या मनामध्ये जर तुम्ही भेद निर्माण केला तर त्या सैन्याची लढायची जी शक्ती असते किंवा त्यांचं जे मोराल असतं ते कमी होऊ शकतं. आता भारत आपला देश हा लोकशाहीवादी देश आहे. आपल्याकडे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन ह्या गोष्टीला फार महत्त्व दिलं जातं आणि पूर्ण स्वातंत्र्य आहे आपल्याला. त्यामुळे माझे जे राजकीय विचार आहेत, माझे म्हणजे कुठल्याही मीडिया हाऊसचे असू देत किंवा कुठल्याही व्यक्तीचे असू देत, त्याला ते पूर्ण स्वातंत्र्य आहे. आता इन्फॉर्मेशन वॉरफेअर हे स्पेशलिस्ट ऑपरेशन आहे. तुमचं टार्गेट ऑडियन्स काय आहे, टार्गेट ऑडियन्स काय आहे हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आज तुम्ही समजा एखादं इन्फॉर्मेशन वॉरफेअर अमेरिकेच्या लोकांच्या बाबतीत करायचा प्रयत्न केला तर ते शक्य नाही आहे, कारण अमेरिकन लोकांना तो ॲक्सेस आहे, इन्फॉर्मेशनला ॲक्सेस आहे. आजकालच्या युगामध्ये जर टेक्नॉलॉजी आपल्या जीवनामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आलेली आहे की तुम्ही आता इन्फॉर्मेशन कंट्रोल करू शकत नाही. इन्फॉर्मेशन वॉरफेअर एक महत्त्वाचं कधी होतं, काही काळांपूर्वी ज्यावेळेला तुम्ही इन्फॉर्मेशन कंट्रोल करू शकत होता. आता इन्फॉर्मेशन कंट्रोल करणं तेवढं सोपं उरलेलं नाही. पहिल्या महायुद्धामध्ये, दुसऱ्या महायुद्धामध्ये, अगदी या मागच्या शतकाच्या टर्नपर्यंत तुम्ही इन्फॉर्मेशन कंट्रोल करू शकत होता. परंतु आता दोन ज्या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीमध्ये ज्या क्रांत्या झालेल्या आहेत त्याच्यानंतर इन्फॉर्मेशन कंट्रोल करणं फार कठीण आहे. परंतु तरी देखील त्याचं महत्त्व आहे अशा करता की तुम्ही शत्रूच्या लोकांचं मनोधैर्य कमी करू शकता, तात्पर्याने तुम्ही त्यांच्या शत्रूच्या सैनिकांचं मनोधैर्य कमी करू शकता, ही एक बाजू झाली. आणि दुसरी बाजू म्हणजे आपली बाजू काय हे जगाला सांगण्यामध्ये आपण कमी पडतो. आपण आपली बाजू काय आहे, भारताची बाजू काय आहे, नेपाळच्या बाबतीत प्रश्न असू दे, चीनच्या बाबतीत प्रश्न असू दे, आपण त्याच्यामध्ये थोडे कमी पडतो. कारण वेस्टर्न वर्ल्ड त्यांना जी इन्फॉर्मेशन येते त्याच्यावरती त्यांचं मत बनवणार आहेत. तर वेस्टर्न वर्ल्डसाठी भारताची भूमिका काय आहे, भारत कसा लिबरल माइंडेड देश आहे, आपल्या देशाने कधी कुणावरती कधी अटॅक केलेलं नाही ह्या गोष्टी पसरल्या पाहिजे, त्याच्यामध्ये आपण कमी पडतो. पण हे कमी पडतोय म्हणजे नेमकं काय होतं आहे, आपण सांगत नाही आहोत का नाही सांगत? आपले प्रयत्न कमी पडतात. कमी पडतात अशा अर्थाने की आपल्या ज्या फॉरेन कंट्रीजमध्ये एम्बसीज आहेत त्यांनी थोडं भारताबद्दलची जी माहिती आहे किंवा भारताची जी शक्ती आहे किंवा भारतामध्ये जे पॉझिटिव्ह पॉईंट्स आहेत लक्षात घ्या. भारताच्या बद्दलच्या निगेटिव्ह गोष्टी आजही फॉरेन टुरिस्ट धारावीमध्ये टुरिझम करण्यासाठी येतात अजूनही, म्हणजे प्रो करोना टाईम्सच्या बाबतीत मी बोलतोय. भारतामधली गरिबी, भारताची लोकसंख्या, भारतामधली गर्दी, भारतामधला कुंभमेळा या गोष्टी बाहेरच्या लोकांना माहिती आहेत. परंतु भारताचे जे स्ट्रॉंग पॉईंट्स आहेत, भारताची जी लिबरल डेमोक्रेसी आहे, आपल्याकडे आपण फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन 100% देतो, आपण सेक्युलर कंट्री आहोत, आपल्या देशाच्या बाबतीत अपप्रचार पाकिस्तान बराच करतो, परंतु आपल्या ज्या पॉझिटिव्ह गोष्टी आहेत त्या सांगण्यामध्ये आपण कुठेतरी थोडे कमी पडतो आहे. अर्थात त्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह गोष्टी देखील व्हायला लागलेल्या आहेत. भारतामधले जे आज भारताच्या बाहेर विदेशामध्ये राहणारे लोक आहेत ते आज आपले गुडविल अँबॅसेडर्स आहेत. ते भारताबद्दल बऱ्याच चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी त्या त्या देशामधून, त्या त्या समाजामधून आज पसरवण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वी होत आहेत. पण अजूनही त्याच्यामध्ये थोडे आपण कमी होत असं माझं वैयक्तिक मत आहे. सर, भारतानं कोको आयलंड बर्माला दिलं, बर्मानं ते चीनला दिलं, अंदमानच्या जवळ नौसेनेच्या बेसच्या दृष्टीने हा प्रश्न विचारतो की अंदमानच्या जवळच्या नौसेनेच्या बेसला हे कोको आयलंड चीनला दिल्यामुळे आपल्याला हे धोकादायक आहे का? थोड्या अर्थाने आहे. अशा करता की चीनने त्या कोको आयलंडवरती एक रडार स्टेशन बसवलेलं आहे की तुमची मॅरिटाईम ट्रॅफिक त्या एरियामध्ये जी आहे ते मॉनिटर करतात. परंतु त्याला दुसरी बाजू अशी आहे, आजकालच्या मगाशी मी ज्या टेक्नॉलॉजीचा रेफरन्स दिला त्याच टेक्नॉलॉजीचा विचार केला तर आज त्या कोको आयलंडवरती रडार ठेवून चीन जी मॅरिटाईम आपली ट्रॅफिक भारताची बघायचा प्रयत्न करतो आहे किंवा करत आहे तीच गोष्ट आपण सॅटेलाइटद्वारा करू शकतो. त्यामुळे आता त्याचं तेवढं महत्त्व राहिलेलं नाही आहे कोको आयलंड या प्रदेशाचं. आपण भारताने म्यानमारला का दिला तर एक गुडविल जेस्चर होती. त्यावेळेला कोको आयलंडचं ॲडमिनिस्ट्रेशन त्यावेळेला असं वाटलं की म्यानमारमधून व्यवस्थित होईल आणि हिस्टॉरिकली स्पीकिंग तो आपला भाग नव्हता. अंदमान निकोबार ही आयलंड भारतापासून 1500 किलोमीटरवरती आहेत आणि त्या इंडोनेशिया म्यानमार ह्यांच्यापासून 500 ते 600 किलोमीटर एवढ्याच अंतरावरती आहेत. परंतु ब्रिटिश लोकांनी अंदमान निकोबारला ॲडमिनिस्टर केल्यामुळे ते आपल्याकडे आले.
हिस्टॉरिकली बघितलं तर ओके तर त्यामुळे आपल्याकडे अंदमान आहे म्हणजे एवढी मोठी चेन आहे त्यामुळे कोको आयलंड बर्माला दिल्यानंतर त्यावेळेच्या बर्माला दिल्यानंतर भारताचं तसं मोठं नुकसान झालेलं नव्हतं. आता बर्मानी चीनला दिलं प्रेशरखाली दिलं का काही गिव्ह अँड टेक झालं ती तो मुद्दा वेगळा आहे. परंतु येस कोको आयलंडवरती त्यांचा जो चीनचा ऑब्झर्वेशन पोस्ट आहे किंवा रडार आहे डेफिनेटली ते आपली आपल्यासाठी ते धोकादायक आहे. हां धोकादायक होण्यापेक्षा त्यांना इन्फॉर्मेशन मिळते इन्फॉर्मेशन मिळते आणि मिलिटरी पार्लन्समध्ये ऑब्झर्वेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे असं म्हणू की आपण आपल्या दृष्टीने ते प्रतिकूल गोष्ट आहे प्रतिकूल गोष्ट आहे. तसंच एक विषय दौलत बेग ओल्डी हा जो हवाई तळ आहे याचं सामरिक महत्त्व असूनही हा हवाई तळ गेली 43 वर्ष बंद होता. हो बंद होता 1962 युद्धानंतर या आपण बेसला तयार केलं होतं परंतु सामरिक त्या याचं महत्त्व त्यावेळेला कमी होतं. बरं त्यावेळेला कमी अशा दृष्टीने होतं की आपलं 1962 युद्ध झालं त्या युद्धानंतर लक्षात घ्या त्यावेळेला भारत आणि चीन दोघांची आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नव्हती ज्यावेळेला 1962 युद्ध झालं त्यावेळेला. आज चीन जगामध्ये 2 नंबरची अर्थशक्ती बनून राहिलेला आहे परंतु त्यावेळेला चीनला बरेच इंटरनल प्रॉब्लेम्सही होते त्यामुळे आपली जी संपूर्ण भारत आणि चीन ही बॉर्डर आहे ती ज्याला आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल म्हणतो त्या LAC ना चीनच्या लोकांनी जास्त महत्त्व दिलं ना आपण महत्त्व दिलं त्यामुळे ह्या एअरबेसला दौलत बेग ओल्डी ह्या एअरबेसला मेंटेन करण्यामध्ये भारतीय वायुसेनेला किंवा आर्मीला फारसं स्वारस्य नव्हतं कारण ते ज्या अल्टिट्यूडला ती आहे तिथे मेंटेन करणं तसं फार सोपं नाही आहे. त्यावेळेला त्याचा रिलेव्हन्स हे सगळं रिलेटिव्ह आहे आज त्याला महत्त्व आलेलं आहे पण त्यावेळेला त्याला रिलेव्हन्स नव्हतं. आता दौलत बेग ओल्डी 2008 एअरफोर्सचं AN-32 विमान तिथे उतरलं 2013 आपलं C-130 हर्क्युलस जातीचं विमान उतरलं की भारतीय सेनेची आणि भारतीय वायुसेनेची फुटप्रिंट लगेच त्या एरियामध्ये वाढते. इन्सिडेंटली दौलत बेग ओल्डी हे नाव भारतीय माणसाचं नाही आहे ते झिंझियान प्रॉव्हिन्समधल्या एका सुलतानाचं नाव आहे लक्षात घ्या. त्या म्हणजे हे भारतीय माणसाचं नाव नाही आहे दौलत बेग ओल्डी कारण त्यावेळेला त्या सरदाराच्या नावाने त्या एरियाला ओळखलं जायचं कारण त्याची त्यावेळेला फार एका विशिष्ट काळामध्ये त्याची त्याच्यावरती सत्ता होती. तुम्ही आत्ता बोलताना लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असा उल्लेख केला. सर्वसाधारणपणे ह्या सगळ्या ज्या सीमा आहेत ह्या सीमांच्याबद्दल बोलताना लाईन ऑफ कंट्रोल असा बऱ्याचशा ठिकाणी उल्लेख केला जातो. इथे मात्र चीनच्याबद्दल बोलताना लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल असं म्हटलं जातं. हा फरक काय आणि काय आहे फरक? फरक असा आहे की 2-3 टर्म्स आहेत. एक असते दोन देशांच्या मध्ये सेटल्ड जी सीमा असते त्याला IB म्हणतात इंटरनॅशनल बॉर्डर. दोघांनी ती मान्य केलेली असते आणि त्याला लीगल सँक्टिटी असते. लाईन ऑफ कंट्रोल जी भारत आणि पाकिस्तानच्या मध्ये आहे थोडक्यात सांगायचं तर 1971 युद्ध जिथे थांबलं जिथे फ्रंट होती आर्मीची दोन्ही बाजूंनी त्या फ्रंटला लाईन ऑफ कंट्रोल म्हणून शिमला करार 1971 झाला त्याला मान्यता दिली. चीनच्या बाबतीत आपली चीन आणि भारत यांच्यामध्ये 3488 किलोमीटरची लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. म्हणजे तिथे ॲक्च्युली त्या बॉर्डरवरती आर्मीचा प्रेझेन्स नाही आहे ना पाकिस्तान चीनच्या आर्मीचा प्रेझेन्स आहे ना आपला प्रेझेन्स आहे पण परसेप्शन आहे की माझी बॉर्डर या सीमेपर्यंत आहे. चीनच्या आर्मीचं परसेप्शन आहे की माझी बॉर्डर या सीमेपर्यंत आहे. ह्याच्यामध्ये या परसेप्शनमध्ये ओव्हरलॅप होऊ शकतो आणि हा ओव्हरलॅप हेच ह्याचं सगळं या आजचं चीनच्या बरोबर जे आपलं आता टेन्शन आहे किंवा तणाव आहे त्याचं मूळ ते आहे. चीनचं म्हणणं हा माझा भाग आहे भारताचं म्हणणं हा माझा भाग आहे तर ही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. आता यातला बराच प्रदेश दुर्गम आहे. वर्षाचे 12 महिन्यातले जवळजवळ 8 ते 9 महिने तिथे ना भारताची आर्मी जात असते ना चीनची आर्मी येत असते कारण वेदर एकदम ॲडव्हर्स असतं. फेअर वेदर पिरियडमध्ये आपली पेट्रोल तिथे जातात. आपलं परसेप्शन आहे की इथपर्यंत माझी सीमा आहे त्या लाईनपर्यंत आपले सैनिक पेट्रोलिंग करून परत येतात. त्याचप्रमाणे चीनचंही त्यांच्या परसेप्शनप्रमाणे पेट्रोलिंग करून जातात. हा फरक आहे. चीन आणि भारत यांच्यामध्येही लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे. तुम्ही आत्ता उल्लेख केलात की आत्ताच्या चीनच्या बाबत जी एक संवेदनशील परिस्थिती आहे त्याचं मूळ ह्या विषयात आहे. मला त्या चीनच्या आत्ताच्या परिस्थितीकडे यायचं आहे. त्याच्या आधी ओमानच्या सुलतानांनी 1958 ग्वादर पोर्ट भारताला $1,00,000 मानधनाच्या बदल्यात देऊ केला होता. भारतानं त्याला नकार दिला. पाकिस्ताननं ते घेतलं आणि परत मगाशी आपण बोललो त्याप्रमाणे ते पाकिस्तानने घेऊन चीनला दिलं. याचे काय परिणाम होतील असं आपल्याला वाटतं? ग्वादर पोर्टला आज सामरिक जी व्हॅल्यू आलेली आहे ती चीनच्यामुळे आलेली आहे.
तर गोदार हे नॅचरल सीपोर्ट आहे, जगातलं सर्वात खोल सीपोर्ट असं म्हणतात ते इराणपासून जास्त लांब नाही आहे. आणि स्ट्रेट ऑफ हर्म्युज म्हणजे पर्शियन गल्फ अरेबियन सीमध्ये जिथे येतो तिथे त्या मकरान कोस्टवरती ते बंदर आहे. पाकिस्तानमध्ये मकरान कोस्टवरती फक्त कराची हेच मोठं बंदर आहे, जे नॅचरल बंदर आहे. भारताच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर ठीक आहे, त्या सुलतान ओमानच्या सुलतानने आपल्याला ती दौक ऑफर दिलेली होती, परंतु सामरिकदृष्ट्या बघितलं तर आज आपण त्या आपल्या आर्थिक किंवा आपली मिलिटरी पॉवर आहे की आपल्याला ते असं वाटतं की हो आपल्याकडे हे पोर्ट असायला पाहिजे होतं. परंतु त्याची फ्लिप साईड अशी की आपल्याला जर समजा आपण 1958 ते पोर्ट घेतलं असतं तर आपल्याला ते मेंटेन करायला लागलं असतं, त्याला खूप खर्च येतो आणि त्याला डिफेंड करण्यासाठी पण आपल्याला खूप नेव्हीचा आणि एअरफोर्स आणि आर्मीचा तिघांची शक्ती त्याच्यामध्ये खूप जाऊ शकली असती. 1958 जर तुम्ही स्ट्रॅटेजिक पिक्चर बघितलं तर भारताची आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की आपण असं मिलिटरी आउटपोस्ट तिथे मेंटेन करू शकतो. दुसरा मुद्दा असा आहे की गोदार बलुचिस्तानमध्ये येतं, बलुचिस्तानच्या दक्षिण किनाऱ्यामध्ये येतं, त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तसे काही बॉन्ड नव्हते हिस्टॉरिकली स्पीकिंग की आपण पाकिस्तानला लीफ फ्रॉग करून त्या ठिकाणी आपला नेव्हल बेस मेंटेन करायचा. आपण ज्या 1947 स्वातंत्र्य मिळवलं साम्राज्यवाद हा आपल्याला आपल्या लढ्यामधला सगळ्यात मोठा मुद्दा होता. आज अमेरिका डियागो गार्शियामध्ये आपला बेस ठेवते, फ्रान्स त्यांचे काही बेसेस इंडियन ओशनमध्ये ठेवते. आपलं आपण आपल्या हिस्टॉरिकली जर बघितला आपला इतिहास बघितला तर आपण असे फार फ्लंग बेसेस कधी मिलिटरी बेसेस कधी मेंटेन केलेले नाही, तर ते भारताच्या संस्कृतीच्या आणि परंपरेच्या विरुद्ध झालं असतं. आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा, त्याचा आपल्याला काही स्ट्रॅटेजिकली फायदा झाला नसतो. आपल्याकडे भरपूर बंदरं नॅचरल बंदरं आहेत, पश्चिम किनाऱ्यावरती आहेत, पूर्व किनाऱ्यावरती आहेत आणि चांगली बंदरं आहेत, त्यामुळे आपल्याला त्या बंदराची आर्थिकदृष्ट्या आवश्यकता नाही, सामरिकदृष्ट्या आवश्यकता नाही. येस, पाकिस्तानला आपण तिथून आज विथ हाइंडसाइट वी कॅन से वी कॅन गिव्ह ट्रबल टू पाकिस्तान. आज गोदार पोर्ट पाकिस्तानला महत्त्वाचं नाही, पाकिस्तानला रेव्हेन्यू मिळतोय, गोदार पोर्ट चीनला महत्त्वाचं आहे. जर उद्या आपण मलाक्का स्ट्रेट अमेरिका आणि भारत यांनी मिळून समजा इकडे ब्लॉक केलं तर मग चीनला त्यांची सगळी जी आयात करायची ऑइलची म्हणा किंवा एनर्जी इम्पोर्ट करायचा आहे तो ह्या गोदार पोर्टमधनं घेऊन मग सी पी ई सी त्यांचा जो कॉरिडॉर आहे वाया काराकोरम पास पश्चिम चीनमध्ये पोहोचवायचा आहे. त्या दृष्टीने ते गोदार चीनच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. असं म्हणतात की 2001 थिंक टँकचं असं म्हणणं आहे की 2050 बलुचिस्तानमध्ये चिनी लोकांची बलुच लोकांच्या पेक्षा संख्या जास्त होण्याची शक्यता आहे. चीननी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये त्या एरियाला डेव्हलप केलेलं आहे आणि डॉमिनेट करत आहे. आज पाकिस्तानला पैसे मिळत आहेत पण हे पाकिस्तानच्या लक्षात येत नाही. त्या अर्थाने आपलं काही फार मोठं नुकसान त्या नकाराने झालं असं काही फार म्हणता येणार नाही. आता आपल्या या मुलाखतीच्या उत्तरार्धात आपण म्हणूया, पण आत्ता जो सगळ्यात संवेदनशील मुद्दा आहे आणि ज्याची आमचे रसिक श्रोतेसुद्धा आवर्जून वाट बघतायत की भागवत सर याविषयी काय बोलतायत, तर त्या मुद्द्याकडे मला वळायचं आहे, म्हणजे चीनचा मुद्दा. ह्या मुद्द्याकडे वळताना मी तुम्हाला सुरुवातीलाच एक अत्यंत बाळभूत प्रश्न विचारतो. ह्याचं कारण असं की आज आम्ही जे काही वाचतो ऐकतो हे टी व्हीवरती जे काही न्यूज चॅनल दाखवतो किंवा पेपरमध्ये बातम्या छापल्या जातात ह्याच्यातूनच जी काही माहिती मिळते ही सर्वसामान्य माणसाला मिळते आणि सर्वसामान्य माणूस त्याचवरती आपलं मत बनवत असतो. ती किती ऑथेंटिक असते, ती योग्य असते, किती अयोग्य असते हा एक आणखीन वेगळ्या चर्चेचा विषय असेल. म्हणून मी पहिला बाळभूत प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे की सध्या चीन सीमेवरती युद्धसदृश्य परिस्थिती आहे का? आधी मुळात म्हणजे जी काही परिस्थिती आहे त्याला युद्धसदृश्य आहे असं म्हणावं का? मला पर्सनली युद्धसदृश्य परिस्थिती आहे असं वाटत नाही. हां, याची 2-3 कारणं आहेत. एक तर हा जो मुद्दा आहे हा आजचा नाही आहे. आजचा नाही म्हणजे लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोलबद्दल जे मतभेद आहेत ते आजचे नाही आहेत आणि असे फ्लेअरअप होत असतात. दुर्दैवाने जो 15-16 जूनच्या रात्री जो झाला तो म्हणजे 1967 ज्या वेळेला नथुलाला आपलं चीनचं कन्फ्रंटेशन झालं आपलं नि चीनचं त्याच्यानंतर आपण वी आर नॉट आय मीन वी आर नॉट फायर्ड ऑर वी आर नॉट रिअली इंडल्ज इन व्हायलन्स ॲट मिलिटरी लेवल, म्हणजे धक्काबुक्की वगैरे झाली परंतु हे प्रसंग होत राहतात. 2013 देपसांगच्या पठारामध्ये झालेला होता, ढोकलाम 2017 झालेलं होतं आणि आता हे झालेलं आहे पँगाँग सोच्या तिथे आहे किंवा गलवान व्हॅलीमध्ये हा जो प्रसंग झालेला आहे. परंतु हा या प्रसंगावरनं कन्व्हेन्शनल वॉर ज्याला म्हणतात, कारण आपण दोघेही न्यूक्लिअर पॉवर नेशन्स आहोत. दुसरं म्हणजे याला आता चीन आणि भारत या रिलेशनशिपवरती 2-3 मतप्रवाह आहेत.
एक मत प्रवाह आहे की चीन हा आपला दुश्मन देश आहे. 1962 चं जे युद्ध आपण हरलेलं आहोत तसं बघितलं तर 1962 युद्ध हे एका डिव्हिजन लेवलचं युद्ध होतं. म्हणजे ॲक्च्युली इंडियन आर्मी किंवा PLA हे फुल ह्याच्यामध्ये फुल स्पेक्ट्रम वॉर नव्हतं. इंडियन एअरफोर्सचा वापर त्या युद्धामध्ये अजिबात झालेला नव्हता. 1962 युद्धामध्ये बद्दल मी बोलतो आहे. डिव्हिजन लेवलचं ती लढाई होती. परंतु त्या युद्धाचा भारतीय लोकांच्या मानसिकतेवरती एवढा निगेटिव्ह परिणाम झालेला आहे की आपण चीन आणि भारत यांच्यामधली जी रिलेशनशिप आहे ती त्या प्रिझममधनं बघतो आहे. हां, त्या प्रिझममधनं बघतो आहे. दोन्ही सिव्हिलायझेशन्स 5000 वर्ष जुनी आहेत, कमीत कमी दोघेही कोएक्झिस्ट केलेले आहे 5000 वर्ष. चीन आणि भारत यांच्यामध्ये 1962 अपवाद वगळला आणि त्याच्यानंतरची चीनची जी कृत्य आहे म्हणजे पाकिस्तानला सपोर्ट करणं, भारताला UNमध्ये अपोज करणं, या गोष्टी 1962 नंतर सोडा, त्याआधीचा जर काळ बघितला तर वी हॅव कोएक्झिस्टेड पीसफुली. त्यांच्या आणि आपल्यामध्ये माणसं, विचार आणि वस्तू यांची आदानप्रदान झालेली. हिंदी चिनी भाई भाई वगैरे जी काही स्लोगन होते ते आपण याच्याशी संबंधित. हां, आपण भारतीय माणूस संरक्षण किंवा फॉरेन अफेअर्स या विषयांकडे भावनिक दृष्टीने बघता कमा नाही. चीन लोक आहेत ना, ते ट्रान्झॅक्शनल आहेत, बिझनेस लाईक पीपल आहेत. आपण पण चीनशी आपला व्यवहार त्याच पिचवरती ठेवला पाहिजे. पण एक लक्षात ठेवलं पाहिजे, चीनला बळी तो कानपिळी हाही न्याय समजतो. त्यामुळे ग्राउंड लेवलला आपण एक जर ज्याला रोबस्ट पोश्चर म्हणतात, आपली चीनची कॉम्पिटिशन होऊ शकते, परंतु दुश्मनी व्हायची तसं बघितलं तर तात्विकदृष्ट्या तशी काही जरुरी नाही आहे. कॉम्पिटिशन येस, पण दुश्मनी व्हायची काही जरुरी नाही आहे. पण चीनला जसं आपण ढोकलामध्ये 2017 दाखवलं, ग्राउंडवरती रोबस्ट पोश्चर पाहिजे. व्हिएटनामने चीनला दाखवून दिलं, 1919 चीनने तिथे मस्ती करायचा प्रयत्न केला. चीन रिस्पेक्ट्स पॉवर, हार्ड मिलिटरी पॉवर. आणि जेव्हा चीनच्या लक्षात येईल की टॅक्टिकली 1962 आणि 2020 याच्यामध्ये खूप फरक आहे, चीन जास्त ॲडव्हेंचर दाखवणार नाही असं माझं प्रायव्हेट मत आहे. पाकव्याप्त काश्मीर मुक्त करण्याची तयारी म्हणजे जे काही त्या बॉर्डरवरती इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आता जी आपण वाढ करायला घेतली म्हणा, किंवा गिलगिट बाल्टिस्तान पाकव्याप्त काश्मीर ही जी काही मुक्त करण्याची तयारी भारताने चालवली आहे, अशी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्यामुळे हा जो काही सगळा चीनचा थैथयाट आहे हा चालू आहे असं म्हणता येईल. अगेन माय प्रायव्हेट ओपिनियन, या पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरला, गिलगित बाल्टिस्तानला, आपल्याकडे आपल्या पार्लमेंटमध्ये आपले सगळे एक आपले ठराव पास होतात की तो आमचा अविभाज्य भाग आहे आणि आम्ही तो घेणारच. मुख्य म्हणजे तुमच्याकडे ही सामरिक ताकद आहे का, हा फार मोठा प्रश्न आहे. 1947-48 गिलजित बाल्टिस्तान हा पाकिस्तानचा भाग आहे. आपण डिस्प्युटेड टेरिटरी आहे, पाकिस्तान काश्मीर खोऱ्याला डिस्प्युटेड टेरिटरी, ते इंडिया ऑक्युपाईड काश्मीर म्हणतात. आज जे आपल्या मीडियामध्ये जो नॉईज विकिपीडिया एक्सपर्ट्स आहेत आपल्याकडे, ते करतात की आपल्या IMD POK फोरकास्ट दिला, वेदर फोरकास्ट. आपण अलास्काचा पण वेदर फोरकास्ट देऊ शकतो. अलास्का IMD हॅज टेक्निकल ॲबिलिटी टू इश्यू फोरकास्ट इवन फॉर अलास्का. POK फोरकास्ट देऊन आपण काय गेन केलं आहे, सायकोलॉजिकल वॉरफेअर आहे त्याच्यात थोडा आपली सरशी झाली असं आपण म्हणू शकतो. मुख्य मुद्दा असा आहे की पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीर तुम्ही परत ताब्यात, एक समजा थिओरिटिकली आपण धरलं गृहित की आपण हे घेऊ शकतो. आपण जेव्हाला आम्ही काश्मीरचा जो आमचा भूभाग पाकिस्तानी किंवा चीननी गिळंकृत केलेला आहे असं म्हणतो, लेट अस टॉक अबाउट बेसिक्स. जम्मू आणि काश्मीरच्या राजाने 26 ऑक्टोबरला ज्यावेळेला ते साईन केलं 1947 इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन, त्यावेळेला काश्मीरचा एरिया साधारणपणे 2,22,000 स्क्वेअर किलोमीटर होता. त्यातला आपल्याकडे आज 1,01,000 स्क्वेअर किलोमीटरच आहे. 85,000 स्क्वेअर किलोमीटर पाकिस्तानकडे आहे आणि 37,555 ज्याला आपण अक्साईन चायना म्हणतो तो चीनकडे आहे. आपल्याकडे सामरिक शक्ती आहे का हा प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा आहे. हे मेंबर पार्लमेंट किंवा आपले हे जे एक्सपर्ट आहेत मीडियामध्ये हा प्रश्न कधीही विचारत नाहीत. त्याची आपल्याला किती किंमत द्यायला लागेल आणि ती किंमत देऊन आपल्याला काय मिळेल हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आज जे काश्मीरचं खोरं आहे, काश्मीरच्या खोऱ्यामध्ये 75 लाख मुस्लिम बांधवांची तिथे संख्या आहे, त्यातले किती लोक आपण इमोशनली भारतामध्ये इंटिग्रेट करू शकलो आहे गेल्या 70 वर्षांमध्ये हा प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. आज श्रीनगर सिटीमध्ये एन्काउंटर झाले, 3 टेररिस्ट आपल्या आर्मीने गंडाऊन केलेले. सिक्युरिटी वाईज वी आर इन फुल कंट्रोल ऑफ द काश्मीर व्हॅली, परंतु तिथल्या लोकांचा भारतामध्ये भावनेच्या दृष्टीने जे इंटिग्रेशन व्हायला पाहिजे ते झालं आहे का, आणि ते व्हायच्या आधी आपण आणखीन POK आपल्या ताब्यात घेऊन आपले प्रश्न आणखीन वाढवायचे का,
हा मुद्दा आपण आपण भारतीय लोक मी मगाशी म्हटलं भावनिक दृष्ट्या या गोष्टींचा विचार करता कामा नये, आपण स्ट्रॅटेजिकली विचार केला पाहिजे. आपल्या भारतीय लोकांबद्दल ते म्हणतात, बाहेरचे पाश्चिमात्य विचारवंत म्हणतात की भारतीय माणसाला भारतीय भारताकडे सगळं काही आहे परंतु स्ट्रॅटेजिक विजन नाही. थोडक्यात जे काम 200 सैनिक घेऊन तुम्ही खैबर खिंडीमध्ये करू शकता ते करत नाही आणि आपण मग 200,000 सैनिक घेऊन ते पानिपतच्या रणांगणामध्ये करायला बघतो आणि परिणाम काय होतो आपण इतिहासामध्ये वाचलेलं. तुम्ही आत्ताच्या ह्या उत्तरामध्ये एक फ्रेज वापरली विकिपीडिया एक्सपर्ट. ह्या विकिपीडिया एक्सपर्टनी ह्या सगळ्याचा विचार करण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे हे जे सगळे पुढचे भ्रम जे देशातल्या सामान्य नागरिकांपर्यंत पसरले जातात ते कमी व्हायला मदत होईल असं एक त्याच्यातलं उत्तर दिसतं. तसंच आत्ता तुम्ही ह्या प्रश्नाचं उत्तर देतानाच अजून एक शब्द वापरला, अक्साई चीन. अक्साई चीन हे नेमकं काय आहे? अक्साई चीन हा लडाखचा भाग आहे. आता परत त्या त्या नावामध्येच थोडंसं त्याचा त्याचा इतिहास दडलेला आहे. त्याला आपण अक्साई भारत, अक्साई काश्मीर, अक्साई लडाख, अक्साई चीन का म्हणतो हा प्रश्न आपण परत स्वतःला कधीही विचारत नाही. आता तुम्ही लडाखचा जर इतिहास बघितला तर लडाख फार पूर्वी म्हणजे मध्ययुगीन काळामध्ये हा तिबेटचा भाग होता. 822 सालापर्यंत हा तिबेटचा भाग होता, पुढे तो स्वतंत्र झाला. लडाखशी आपला मार्ग कुठून जायचा? श्रीनगर लेह हायवे, आता मनाली लेह दुसरा ॲक्सेस आपण ओपन केलेला आहे आणि एरियल ब्रिज आहे. इंडियन एअरफोर्स गेले 50 वर्ष त्या लडाखच्या एरियाला मेंटेन करतो. तर हा जो लडाखचा एरिया आहे हा जम्मू आणि काश्मीरच्या राज्याचा भाग एकेकाळी होता परंतु तो नॉमिनल होता कारण कम्युनिकेशन त्यावेळेला एवढं चांगलं नव्हतं. ज्यावेळेला सिख लोकांनी जम्मू आणि काश्मीरचं राज्य ब्रिटिश इंडियाकडनं ईस्ट इंडिया कंपनीकडनं घेतलं 1819 सालच्या आसपास, त्यावेळेला त्यांचा देखील लडाखवरती फार मोठा असा कंट्रोल नव्हता. पुढे पंजाब म्हणजे सिख एम्पायरचा जो डोगरा सरदार होता म्हणजे डोगरा एम्पायर तिथे निर्माण झाला मागून, त्याचा गुलाब सिंगचा एक झोरावर सिंग म्हणून सरदार होता. त्यांनी 1834 सालामध्ये लडाखमध्ये एक फार असं म्हणजे धाडसी असं कॅम्पेन केलं आणि त्या लडाखवरती कब्जा केला. ते चीनला आवडलेलं नव्हतं. त्यावेळेला चीनची जी डायनॅस्टी होती क्विंग डायनॅस्टी, सायनो टिबेटन फोर्सनी 1841 या लडाखवरती अटॅक केला परंतु त्याला या झोरावर सिंगच्या आर्मीनी रिपल्स केलं आणि मग 1841 ट्रीटी ऑफ चुशूल म्हणून झाली आणि मग त्या सीमा ठरल्या आणि लडाख या डोगरा एम्पायरमध्ये राहिला. पुढे गुलाब सिंगाचा मुलगा हरिसिंग त्यांनी ते इन्स्ट्रुमेंट ऑफ अक्सेशन साईन केल्यानंतर जम्मू काश्मीर आपल्यामध्ये आला, त्याच्याबरोबर लडाखही आपल्यामध्ये आलं. तर अक्साई चीन हा त्या लडाखचा पूर्व भाग आहे. हा चीन पारंपरिकदृष्ट्या चीन हा आमचा भाग आहे असं म्हणतो, तिबेटचा भाग आहे असं म्हणतो. आणि चीननी आपल्याला कळायच्या आत ज्यावेळेला आपण मिलिटरली पॉलिटिकली म्हणजे 50 दशक अतिशय वीक होतो त्यावेळेला तो त्याचा कब्जा पण केला एवढाच नाही तर त्याच्यामध्ये G219 म्हणून त्यांचा एक हायवे जो काश्गर यारखंड आणि लासाकडे जोडतो म्हणजे तिबेटच्या डिफेन्सच्या दृष्टीने झिनजियांग प्रॉव्हिन्स आणि तिबेट यांना जोडणारा मोठा महत्त्वाचा रस्ता या अक्साई चीनमधून जातो. आणि त्यात तो रस्ता बांधल्यानंतर जेव्हा आपल्याला समजलं त्याच्यानंतर आपण तो 62 युद्ध करून त्यांना नेहरूंनी ती फेमस ऑर्डर दिली की या चिनी लोकांना फेकून द्या, पुश देम बॅक इन टू देअर टेरिटरी वगैरे, दॅट इज अ पार्ट ऑफ स्टोरी हिस्ट्री. तशीच अजून एक फ्रेज आहे की ज्याच्याबद्दल हल्ली चर्चा खूप ऐकायला मिळते ती म्हणजे चार ट्राय जंक्शन. या चार ट्राय जंक्शनवरती चीनचा डोळा आहे असंही एक वाचायला मिळतं. मुळात हे चार ट्राय जंक्शन ह्या प्रकार काय? आता ही जी ट्राय जंक्शन्स आहेत म्हणजे तुमचा एक मगा डोकलामचं पठार आहे, आता सिक्कीम आणि भूतान यांच्यामध्ये यांची जी चीनची चुंबी व्हॅली येते आता जो सिलिकॉनचा करू शकतो आपल्याला धोका निर्माण करू शकतो. आता तुम्ही टेरिटरी डॉमिनेट केली आणि जी हाईटलाईट की टेरिटरी डॉमिनेट केली की तुम्हाला मिलिटरी ॲडव्हान्टेज आहे एकाच शंका नाही. आता इकडे जर परत लडाखकडे यायचं म्हटलं तर ही लडाखमध्ये कसं आहे काराकोरम पासमधनं आणि खुंजारेप पासमधून, काराकोरमच्याच नॉर्थ वेस्टला जो खुंजारेप पास आहे तिथून चीनचा काराकोरम हायवे आलेला आहे किंवा आता CPC चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर येणार आहे. आपण सियाचेनवरती बसल्यामुळे आणि काराकोरमच्या दक्षिण पठारावरती आपला कंट्रोल असल्यामुळे दक्षिण उतारावरती आणि देवसान पठारावरती आपण त्या CPECला किंवा त्या एरियाला त्या पुऱ्या एरियाला आपण डॉमिनेट करायच्या पोझिशनमध्ये आहोत. पूर्वी चीनला इंटरेस्ट काय होता तिबेटचं संरक्षण करायचं, आज चीनला आणखीन एक मोठा प्रॉब्लेम आहे. झिनजियांग प्रॉव्हिन्स जो चीनचा पश्चिम प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये उघुर नावाच्या मुस्लिमांना चीननी फार मोठी दडपशाही करून दाबलेलं आहे, जवळजवळ 10 लाखाच्या वरती त्यांची संख्या आहे. त्यामुळे झिनजियांग प्रॉव्हिन्स आणि तिबेट हे दोन्ही
त्यांच्या दृष्टीने सेन्सिटिव्ह आहे. त्यामुळे जर हे जंक्शन आपण ज्याला ताशकुरगान त्या जंक्शन त्या गेला म्हणतात ताशकुरगान जंक्शन, त्याला जर आपण डॉमिनेट केलं तर चीनला आपण मिलिटरीली चॅलेंज करू शकतो. आत्तापर्यंत काय होतं, आत्तापर्यंत आपल्या एल एस सीच्या आसपासचं जे इन्फ्रास्ट्रक्चर होतं ते नॉन एक्झिस्टंट होतं. गेल्या 6 वर्षामध्ये मोदी सरकारने याला डेफिनेट पोस्ट दिलेला आहे आणि हा जो रस्ता बनला म्हणजे लेहमधनं तुमचा दारबुंगमधनं शायॉकमधनं डी बी ओपर्यंत जो रस्ता गेला 255 किलोमीटरचा खूप चॅलेंजिंग टेरेनमधनं गेलेला आहे. चीनला आता धोका वाटतो आहे की ह्या रस्त्याचा वापर करून भारत आपल्याला या एरियामध्ये चॅलेंज करू इच्छितो का, हा प्रश्न चीनच्या मनामध्ये कुठे ना कुठेतरी आहे. आत्ता तुम्ही म्हणालात की ह्या गेल्या 6 वर्षामध्ये त्याला आत्ताच्या केंद्र सरकारने बूस्ट केलेला आहे. ह्याच अनुषंगाने मगाशी आपण लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आणि लाईन ऑफ कंट्रोलबद्दल बोलत होतो. देशाला स्वातंत्र्य मिळून 70 वर्ष होऊन गेली, 70 वर्ष झाल्यानंतर सुद्धा आपल्या सीमाच निश्चित नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अगदी 100% मी तुमच्याबद्दल बरोबर ॲग्रीमेंटमध्ये आहे. कारण एक फक्त आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की असं म्हणतात की 1960 चौवेला 4 वेळेला भारतामध्ये आले आणि त्यांनी अशी एक ऑफर दिली होती. ऑथेंटिकली रेकॉर्डेड नाही आहे, कुठेही ब्लॅक अँड व्हाईटमध्ये रेकॉर्डेड नाही आहे, पण असे त्यांनी अशी ऑफर दिली होती की अक्साई चीन हा चीनचा प्रदेश आहे असं तुम्ही मान्य करा आणि आम्ही आमचा नेफामधला अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम एरियामधला क्लेम सोडतो. नेहरूंनी परत जसं UN सिक्युरिटी काउन्सिलची सीट का नाही घेतली त्याप्रमाणे ह्या ऑफरवरती त्यावेळेला सिरियसली विचार का केला नाही हे माहीत नाही. परंतु जर बिग हे पिक्चर बघायचं म्हटलं तर मगाशी मी म्हटलं की दोन मोठे देश आहेत, दोन्ही मोठ्या देशामध्ये प्रॉब्लेम्सही भरपूर आहेत. 130-135 करोड जनसंख्या आहे, इकॉनॉमिक चॅलेंजेस आहेत. दोन्ही देशांच्या हिताच्या दृष्टीने पीस आणि ट्रँक्विलिटी या दोन्ही यांच्यामध्ये असणं आवश्यक आहे. आता ही सेटलमेंट आहे ही गिव्ह आणि टेकशिवाय होणार नाही. माझं प्रायव्हेट मत असं आहे की मोदी साहेबांना राजकीय स्ट्रेचर म्हणतात ते आहे की जर भारतीय जनतेला आणि या म्हणजे एकूण ह्याच्यामध्ये एन्व्हायरमेंटला जर सांगितलं की बाबा आपण चीनशी या गोष्टी या पद्धतीने ही बॉर्डर सेटल करू शकतो आणि जनमत तयार करायला लागेल त्याच्यावरती पार्लमेंटमध्ये डिबेट होऊ दे आणि जर भारतीय लोकांचं किंवा भारताच्या लोकसभेमध्ये राज्यसभेमध्ये तसं मत झालं तर आपण चीनशी या गोष्टीवरती निगोशिएट करू शकतो. अफकोर्स इट हॅज टू बी ऑन अ गिव्ह अँड टेक प्रिन्सिपल बेसिस. सगळंच आपल्याला मिळणार नाही. जी मॅकमोहन लाईन आहे ती चीननी कधीच मान्य केलेली नाही. चीननी 1949 मॅकमोहन लाईनच्या वरती क्वेश्चन मार्क दिलेले आहेत. आपण कन्व्हिनियंट होती म्हणून ते आपण ॲक्सेप्ट केले. याच अनुषंगाने 38 वर्ष वायुदलात सेवा करून आपण निवृत्त झाला आहात म्हणून प्रश्न विचारतो, एअरफोर्सचे आधुनिकीकरण आत्ता जे आहे ते समाधानकारक आहे का? याचं उत्तर होय आणि नाही. होय म्हणजे इन प्रिन्सिपल होय, नाही अशा करता की ज्या स्पीडने आधुनिकीकरण व्हायला पाहिजे शेवटी एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू मनी. आता हे तुमच्या राफेलचं उदाहरण घ्या. राफेल म्हणजे हे या जनरेशनचं फायटर विमान घ्यावं हे मनमोहन सिंगांच्या वेळेला इन प्रिन्सिपल अप्रुव्हल दिलेलं होतं. परंतु ज्या जे काही टेक्निकल मुद्दे आले आपण त्याच्यात जायला नको होतो, इलेक्शनचा देखील मुद्दा बनलेला होता. परंतु जे विमान भारतीय वायुसेनेमध्ये 1912-1913 सेवेमध्ये रुजू व्हायला पाहिजे होतं ते 2019 आलं. राफेल विमान आता आल्यानंतर आता 36 विमानं बिल्डअप व्हायला थोडा वेळ लागेल. 2012 म्हणायचं तुम्हाला 2012 व्हायला 12-14 या 2 वर्षामध्ये ते इंडक्शन आहे. या इंडक्शनला थोडा वेळ लागतो म्हणजे तुमचे पायलट आणि इंजिनियर जाऊन ट्रेन होतात ते विमान येतं त्याची मेंटेनन्स फिलॉसॉफी एस्टॅब्लिश करायला लागते त्याच्यानंतर त्याची ऑपरेशनल फिलॉसॉफी तुम्हाला ठरवावं लागते. जे 2012-13-14 व्हायला पाहिजे होतं ते आता 2019-2021 होणार आहे. त्यामुळे आधुनिकीकरण होत आहे. आता आपल्याकडे S-400 आपण क्षेपणास्त्र प्रणाली रेषा करून प्रयत्न करतोय. आपल्याकडे चिनूक आली, आपाशे हेलिकॉप्टर्स आली, प्रगती झाली, आधुनिकीकरण होत आहे. परंतु ज्या स्पीडनी व्हायला पाहिजे त्या स्पीडनी होत नाही आहे. आणि आधुनिकीकरणामध्ये नुसत्या भारतीय वायुसेनेचाच नाही, थोडा हे बोलतो ॲडिशनल इन्फॉर्मेशन देतो, आर्मी आणि नेव्ही. आपल्या देशाला आपण संरक्षणाच्या बाबतीत स्वावलंबी होण्यामध्ये आपण सगळ्यात वीक आहोत. तो आपला ती डायमेन्शन आपल्यात सगळ्यात कमकुवत आहे. आपण अजूनही बाहेरच्या देशांवरती अवलंबून आहोत. चीनला ते ॲडव्हान्टेज आहे, चीनला ते ॲडव्हान्टेज आहे. त्यांची त्यांचा आर्मामेंट मोस्टली इंडिजिनस आहे, मोस्टली. ते देखील सुपार 35 विमान रशियाकडून विकत घेतात नाही असं नाही, पण ते प्रोटोटाईप आणतात, रिव्हर्स इंजिनिअरिंग करून त्यांच्या देशामध्ये गोष्टींची निर्माण करायला सुरुवात करतात. आपण तिथे कुठेतरी कमी पडतो.
आपल्या या मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे जाताना, समारोपाकडे जाताना मला शेवटचे दोन प्रश्न विचारायचे आहेत. त्यातला पहिला प्रश्न की सध्या सोशल मीडियावरती, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल किंवा अन्य कुठलाही सोशल मीडिया असेल, तर ह्याच्यावरती सध्या एक मोहीम खूप झपाट्याने प्रसारित केली जाते आणि ती म्हणजे की चीनच्या मालावरती बहिष्कार घालण्याचं आवाहन केलं जात आहे. बायकॉट चीन प्रॉडक्ट ही एक हा ट्रेंड, आजच्या भाषेत बोलायचं तर हा ट्रेंड जास्त हा होतो आहे. तर आजची जी सगळी परिस्थिती आहे, ह्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवरती चीनच्या प्रॉडक्टवरती बहिष्कार घालण्याची ही मोहीम ही उपयोगी आहे. दुसऱ्या भाषेत की हे जे शस्त्र आहे आपण एक प्रकारे उगारलेलं, हे शस्त्र पुरेसं आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, अपुरं आहे. म्हणजे आपण हे जे त्या लोकांच्या भावना मी समजू शकतो, त्या भावनांचा आदर करून असं म्हणू शकतो की वी आर म्हणजे वी आर रॉंगिंग अप, वी आर बार्किंग अप अ रॉंग ट्री. अशा अर्थाने, अशा अर्थाने की ह्याच्यामध्ये चीनला मात्र नुकसान होणार नाही आहे की चीन भारतामध्ये, चीनच्या इकॉनॉमीचा साईज बघितला, चीनची इकॉनॉमी आज 13.65 ट्रिलियन एवढी आहे आणि चीन बाहेरच्या बाकीच्या देशांना एक्सपोर्ट करतो, त्यातला फक्त 1% एक्सपोर्ट भारताला होतो. बाकी सगळं त्याचं मार्केट चीनचं, अमेरिका, वेस्टर्न युरोप आणि रेस्ट ऑफ दी, म्हणजे त्याची फुटप्रिंट चीनची एवढी मोठी आहे. आता तुम्ही चीनी माल भारतामध्ये, मूळ मुद्दा प्रश्न असा आहे की आपण चीनमधला माल भारतामध्ये का विकला जातो, क्वालिटी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किंमत. आपण हे लोक जे आज चीनचे टी व्ही तोडत आहेत किंवा मोबाईल्स जात आहेत, त्यांनी हा प्रश्न विचारला पाहिजे की असं आज आपण चंद्रावरती उतरायची स्वप्न बघतोय, मंगळावरती आपण आपल्याला यान पाठवायचं आहे, तर असं आपण आपल्यामध्ये वर्क कल्चर का निर्माण करू शकत नाही? आपल्या इंडस्ट्रीज, आपले कारखाने, आपल्यामध्ये असं काय कमी आहे की आपण या चीनच्या मालाला कॉम्पिट करू शकत नाही? कॉम्पिटिशनमध्ये आपण कुठे कमी पडतोय? थोडं आत्मसंशोधन करण्याची जरुरी आहे. ठीक आहे, आज आपल्या भावनांचा उद्रेक झालेला आहे त्या 20 सैनिकांचा बळी गेल्यामुळे, परंतु आपण थोडं ह्याच्याकडे दुसऱ्या नजरेने बघितलं पाहिजे आणि चीनच्या मालाला भारतामध्ये डिमांड उरणार नाही अशी परिस्थिती भारतामध्ये निर्माण केली पाहिजे. हे एका वर्षात होणार नाही, त्याच्यासाठी 5 ते 10 वर्ष जातील, परंतु ते शक्य आहे, ते आपल्यामध्ये कपॅसिटी आहे. आपल्याला मानसिकता आपली थोडी बदलली पाहिजे, आपल्या कारखान्यातनं, आपल्या इंडस्ट्रीमधनं, आपल्या कामगार वर्गाची काम करण्याची पद्धत बदलली पाहिजे. तर हे अतिशय सहशक्य. ती आत्ता दुसऱ्या नजरेनी आपण त्याच्याकडे बघितलं पाहिजे असं म्हणाला, ती आत्मनिर्भर भारत हीच ती नजर. बिलकुल ह्या सगळ्याचा विचार आपल्या भारतातल्या नागरिकांनी करावा ही खरी या आजच्या सगळ्या पृष्ठभूमीवरती अपेक्षा आहे. मला शेवटचा प्रश्न विचारून आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करायचा आहे आणि एक अशीच सोशल मीडियावरती ट्रेंड झालेली सध्याची फ्रेज आहे की 1962 भारत आणि 2020 भारत. आजचा भारत हा 1962 भारत नाही, अशा प्रकारची एक फ्रेज सध्या सोशल मीडियावरती ट्रेंड होती. मी सर तुम्हाला त्या अनुषंगानेच विचारतो की ह्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात रत्नागिरीमध्ये मी निवृत्त लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर सरांची मुलाखत घेतली होती आणि त्यावेळी त्यांना मी जेव्हा सर्जिकल स्ट्राईकबद्दल प्रश्न विचारला तेव्हा निंबोरकर सरांचं उत्तर असं होतं की त्यावेळेला आपल्या केंद्र सरकारने आम्हाला निर्णय घेण्याचं आणि ते अंमलात आणण्याचं पूर्ण स्वातंत्र्य दिलं आणि म्हणून आम्ही ही योजना आखू शकलो आणि अंमलात आणू शकलो. आत्ता ह्या गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपल्या पंतप्रधानांनी पुन्हा एकदा हे विधान केलं आहे की सैन्याला स्वातंत्र्य पूर्णपणे अधिकार घेण्याचं देतोय. ह्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांच्या या विधानाकडे आपण कसं पाहता? अतिशय आनंदाची गोष्ट आहे. आशा करता की तुम्ही मग रेफरन्सला 1962 आणि 2020, 1962 आर्थिकदृष्ट्या, सामरिकदृष्ट्या, राजकीयदृष्ट्या आपण खरोखर थर्ड वर्ल्ड देश होतो. आज ती परिस्थिती नाही आहे. आज भारत जगातली 6 किंवा 5 नंबरची इकॉनॉमी आहे. आपली 13.5 लाख एवढी मोठी आर्मी आहे, सेकंड लार्जेस्ट स्टँडिंग आर्मी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली बॅटल हार्डन, कॉम्बॅट हार्डन आर्मी आहे. आपले आर्म फोर्सेस या ना त्या युद्धभूमीवरती 1947 पासून जवळजवळ कॉन्स्टंटली लढत आहेत. ठीक आहे, काश्मीरमध्ये असिमेट्रिक वॉरफेअर आहे, पण अल्टिमेटली इट्स अ काइंड ऑफ अ फाइट. अशा ज्या आर्म फोर्सेसचा जर तुम्ही एक हात बांधला तर ती गोष्ट चुकीची आहे. त्या आर्मीला, प्रोफेशनल आर्मीला आपलं काम करायची पूर्ण मुभा, पूर्ण स्वातंत्र्य, पूर्ण मोकळीक दिलीच पाहिजे आणि फॉर अ चेंज आज भारतामध्ये राजकीय नेतृत्व एवढं सक्षम आहे की या नेतृत्वाने ही मुभा दिलेली आहे आणि त्यामुळे आर्मीला यू डोंट हॅव टू लुक बॅक ओव्हर युअर शोल्डर की मी
पूर्वी कसं असायचं, पूर्वी तो तो फील्डमध्ये कसं असतं, फील्डमध्ये तुम्ही कुठलाही निर्णय घेता ऑन दी स्पर ऑफ दी मोमेंट, त्यावेळेला तुम्हाला जे इनपुट्स आहेत, तुमचं ट्रेनिंग आहे आणि त्यावेळेची परिस्थिती आहे, त्यावेळेला तुम्ही त्यावरती तुम्ही तुमचा निर्णय घेता. ह्या निर्णयावरती माझं कोर्ट मार्शल होईल अशी जर भीती त्या कमांडरच्या मनामध्ये असेल तर तो निर्णय घ्यायला आणि तिथे तुम्ही युद्ध हरला. आज राजकीय नेतृत्वाने पूर्ण स्वातंत्र्य दिल्यामुळे हा फॅक्टर आमच्या आर्मीच्या लोकांच्या मनातून गेलेला आहे की मी गुड फेथमध्ये जोपर्यंत डिसिजन घेऊन मी माझं कार्य करतोय तोपर्यंत मला माझ्या देशाचा माझ्या सरकारचा पाठिंबा आहे. ह्यामुळे सैनिकाचं मनोबल म्हणतात ते फार उंच होतं आणि त्यामुळे आपण वी कॅन डू वंडर्स ऑन द फ्रंट. आणि जेव्हा जेव्हा आपल्या सैन्याला असं अशा प्रकारचं पूर्ण स्वातंत्र्य आपल्या सरकारने दिलं तेव्हा सैन्याने आपली शक्ती आतापर्यंत दाखवलेली आहे. 1971 उदाहरण आहे. इंदिरा गांधींना हे युद्ध मे एप्रिलच्या आत करायचं होतं. माणेकशा साहेबांनी नाही सांगितलं मी माझ्या टर्म्सवरती युद्ध करेन आणि 2-3 आठवड्यामध्ये युद्ध संपवून दाखवलं. डिसेंबरच्या महिन्यामध्ये स्वातंत्र्य दिलं की सैन्यामध्ये अनलिमिटेड आपलं सैन्य हे जगामध्ये त्यांच्या फायटिंग ॲबिलिटीजसाठी रिस्पेक्टेड. लोक बाहेरच्या देशातून लोक शिकायला येतात की तुम्ही हाय अल्टिट्यूड वॉरफेअर जंगल वॉरफेअर कसं करता हे शिकायला येतात. ह्याच फायटिंग ॲबिलिटीची कॅपॅसिटी असलेले 38 वर्ष आपल्या वायुसेनेमध्ये सेवा बजावलेले आणि वायुसेना दलाचं पदक राष्ट्रपतींच्या हस्ते जिंकलेले असे निवृत्त एअर मार्शल हेमंत भागवत सर यांच्याशी आज आपण गप्पा मारल्या. रसिक हो, आज मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे की जेव्हा आपण सैन्य दलातल्या अधिकाऱ्याशी बोलतो त्यावेळेला आपल्यावर खूप मर्यादा असतात. त्यांना प्रश्न आम्ही जरी काही विचारला तरी त्यांच्या उत्तर देण्यावरही मर्यादा असतात. परंतु या सगळ्या मर्यादा सांभाळून भागवत सर आज अत्यंत मोकळेपणाने आणि जेवढं त्यांच्या नैतिक गोपनीयतेच्या अटीमध्ये राहून बोलता येण्यासारखं असतं तेवढं आमच्याशी मनमोकळा संवाद साधला. कलांगण संगमेश्वरच्या वतीने सर आपला मनपूर्वक आभार मानतो. रसिक